नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, इंडियन रेल्वेमध्ये सेंट्रल रेल्वेतर्फे मुंबईसाठी भरपूर भरती निघालेली आहे। मित्रांनो, भरपूर जागांची भरती आहे, इथे तुम्ही जरूर अप्लाय करू शकता। मित्रांनो, पगारसुद्धा चांगला भेटणार आहे आणि फीसुद्धा जास्त नाही आहे। तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणत्या जागा निघाल्यात, किती जागा निघाल्यात, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी। तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली आहे ही सेंट्रल रेल्वेतर्फे निघालेली जाहिरात। तुम्ही तर पाहू शकता पद कोणतं आहे, तर पद आहे ज्युनियर टेक्निकल असोसिएट। या पदासाठी निघालेली भरती आहे मित्रांनो। ही जाहिरात निघालेली आहे 21 फेब्रुवारी 2022 रोजी आणि शेवटची तारीख तुम्ही तर पाहू शकता ॲप्लिकेशनसाठी 14 मार्च 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। मित्रांनो, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, अर्ज कसा पाठवायचा आहे, तर तुम्ही इथं पाहू शकता टोटली अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे आणि त्यासाठी इथं पत्ता दिलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता डेप्युटी चीफ पर्सनल ऑफिसर कन्स्ट्रक्शन ऑफिस ऑफ द चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कन्स्ट्रक्शन न्यू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग 6th फ्लोअर अपोजिट अंजुमन इस्लाम स्कूल DN रोड सेंट्रल रेल्वे मुंबई CSMT महाराष्ट्र। इथे तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे 14 मार्च 2022 पूर्वी किंवा 14 मार्च 2022 रोजीसुद्धा तुम्ही पाठवू शकता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने निघालेल्या जागा आहेत आणि तुम्हाला अशा पद्धतीने ते फॉर्म पाठवायचा आहे। चला डिटेल्समध्ये बाकीच्या गोष्टी पाहूया। टोटल पदांची भरती आहे 20, म्हणजे एकूण 20 पदं निघालेली आहेत तुम्ही इथं पाहू शकता। आणि त्याच्यासाठी तुम्ही इथं पहा कॅटेगरीवाईज दिलेले आहेत। 20 पदांमध्ये अनरिझर्वसाठी म्हणजे जनरल लोकांसाठी 8 पदं आहेत, SC साठी 3 पदं आहेत, ST साठी 2 पदं आहेत, OBCला 5 पदं आहेत आणि EW साठी 2 पदं आहेत। तर एकूण ही 20 पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही ते अप्लाय करू शकता। याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता कोणती असेल तर तुम्ही इथं पाहू शकता बॅचलर डिग्री तुमची असणं आवश्यक आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये। आणि त्याचबरोबर एक तर तुमची डिप्लोमा असला तरी चालेल, पण तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे मग सिव्हिल इंजिनिअरिंगचा, किंवा तुमची BSc पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमधली, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। मित्रांनो, अशा पद्धतीने शैक्षणिक अर्हता लागणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला इथे मार्क्स किती असायला पाहिजेत बॅचलर डिग्रीला तरच तुम्ही अप्लाय करू शकता। तर तुम्ही इथं पाहू शकता जर तुम्ही जनरल कॅटेगरीला असाल तर 60% मार्क्स असणं आवश्यक आहे, जर तुम्ही OBC असाल तर 55% मार्क्स हवेत आणि जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर 50% मार्क्स असतील तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता। मित्रांनो, वयाची अट काय आहे तुम्ही इथं पाहू शकता जनरल कॅटेगरीसाठी 18 ते 33 आहे, म्हणजेच कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 33 वर्षांची अट आहे। OBC साठी 18 ते 36 वर्ष दिलेले आहे, म्हणजेच कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 36 वर्ष। आणि SC ST कॅन्डिडेटसाठी 18 ते 38 वर्षाची वयाची अट दिलेली आहे, म्हणजेच तुम्ही 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता। मित्रांनो, याच्यासाठी लागणारी फीज किती असणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता 500 रुपये फी इथं दिलेली आहे, म्हणजेच जर तुम्ही जनरल कॅटेगरीला असाल तर तुम्हाला इथं 500 रुपये फी भरावी लागणार आहे। आणि जर तुम्ही SC ST OBC किंवा वुमन किंवा मायनॉरिटीजमधून तुम्ही असाल किंवा EWS कॅटेगरीतले असाल तर तुम्हाला इथं फक्त 250 रुपये फी भरावी लागणार आहे, म्हणजे फक्त 250 रुपये फीज इथं तुम्हाला दिलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही फी भरायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे। डिटेल्समध्ये माहिती करून घेण्यासाठी तुम्ही इथं जरूर जाहिरात वाचा, पूर्णतः जाहिरात तुम्ही इथं वाचू शकता आणि त्याच्यानंतरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। चला बाकीच्या गोष्टीसुद्धा आपण पाहूया। जसं की तुम्ही इथं पाहू शकता सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजेच निवड पद्धत कशी असणार आहे, तर तुम्ही इथं पहा टोटल मार्क्स असतील 100, त्यासाठी तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे त्यासाठी 55 मार्क्स असतील आणि एक्सपिरियन्ससाठी 30 मार्क्स असतील आणि त्याचबरोबर पर्सनॅलिटी किंवा इंटेलिजन्ससाठी 15 मार्क असतील, तर एकूण असे 100 मार्क असतील। त्याच्यामध्ये क्वालिफिकेशनला 55 मार्क्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही डिटेल्स पहा इथे दिलेले आहेत। त्याचबरोबर VTS साठी एक्सपिरियन्सला 30 मार्क्स आहेत, एक्सपिरियन्स तुम्ही इथं पाहू शकता कशा पद्धतीनं पाहिजे आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा तुम्ही इथं चेक करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही इथं अप्लाय करू शकता। मित्रांनो, तुम्हाला पगार किती मिळणार आहे ते तुम्ही इथं पाहू शकता। जर तुम्ही ZClass सिटीमधून असाल तर तुम्हाला 25,000 रुपये पर महिना मिळेल, जर तुम्ही Y Class सिटीतले असाल तर 27,000 रुपये महिना मिळेल आणि जर तुम्ही X Class सिटीमधून असाल तर 30,000 रुपये महिना वेतन तुम्हाला इथे मिळणार आहे। तर तुम्ही कोणत्या शहरात राहता त्याच्यावरती तुमचा पगार अवलंबून असणार आहे, म्हणजे कोणत्या शहरासाठी तुम्ही काम करणार आहात त्या शहरावरती तुमचे इथे पगार किंवा वेतन तुम्ही म्हणू शकता अवलंबून असणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने निघालेली ही जाहिरात आहे। सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आलेच असतील, जर काही नसतील आल्या तर तुम्ही इथं जाहिरात जरूर वाचा। याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते एक वेळ पूर्ण जाहिरात वाचा आणि त्याच्यानंतरच अप्लाय करा। तर मित्रांनो, सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की सरकारी नोकरी मिळावी तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात।
तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल सबस्क्राइब लिहिलेलं, ते दाबून सबस्क्राइब करा. त्याचबरोबर एक बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिली तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.